न्यायालयानं आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयानं आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. बच्चू कडू यांना नाशिक आणि जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली 2 वर्षाची शिक्षा. शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, याच वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, तसेच शिवीगाळही केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतलं. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर आता न्यायालयानं शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तून संदर्भात न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. यानंतर आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणं चांगलंच भोवलंय. हे प्रकरण आता न्यायालयात गेल्यानंतर नाशिक न्यायालयानं आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. नाशिक आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी बच्चू कडू यांना 2 वेगवेगळ्या प्रकरणात ही 2 वर्षांची शिक्षा झाली आहे. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं. महापालिकेचे आयुक्त यांना दमकावणं आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता.